उर्दू भाषेच्या प्रसारासाठी नांदेडमध्ये बांधण्यात आलेल्या उर्दू घर या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. अवघ्या 6 महिन्यात या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याचं दिसून आलंय. आधीच ही इमारत तयार होण्यास बराच कालावधी लागला होता. इमारत बांधून झाल्यानंतर या इमारतीचं उद्घाटनही बराच काळ पुढे ढकललं जात होतं. मात्र अखेरीस 6 महिन्यांपूर्वी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या उर्दू घरचं उद्घाटन झालं. मात्र त्यानंतर लगेच या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा समोर आलाय. या इमारतीचा मुख्य ढाचा असलेल्या घुमटालाही तडे गेलेले आहेत. तसंच घुमट आणि भिंतींचं प्लास्टरही अनेक ठिकाणी गळून पडलंय. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या 6 महिन्यात ही इमारत धोकादायक बनली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.